संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 20 जणांना शिक्षा देण्यात आलेली आहे. वणी न्यायालयाचा निकाल महाराष्ट्रात शिक्षा होण्यासाठी ही पहिलीच घटना घडलेली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंध आणि नियंत्रण संबंधाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या आदेशानं जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना सदर संचारबंदी दरम्यान आदेशाचं पालन न केलेल्या 19 आरोपींविरुद्ध कलम 169 188 भारतीय दंडविधानुसार पोलीस स्टेशन वणी इथं गुन्हा नोंद करण्यात आलाय. न्यायालयात दोषपत्र दाखल करण्यात आलं आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी न्यायाधीश के चाफले प्रथम वर्ग न्यायालय वणी यांनी सदर गुन्ह्यातील 20 आरोपींना प्रत्येकी 2000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 10 दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस अधीक्षक यवतमाळ, नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक वणी, पोलीस निरीक्षक वैभव जाधव वणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष म्हणजे संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यावर सजा होण्याची किंवा कारवाई होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच केस असावी असं बोललं जात आहे. कोरोना विषाणू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी काढलेल्या आदेशाचे पालन आदेश व सूचनांचे पालन न केलेल्या 19 आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वणी येथे कलम 188 269 भादवीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सदर गुन्ह्यास तपास करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आज रोजी माननीय न्यायाधीश श्री चापले सर JMFC कोटवणी यांनी 19 आरोपींना प्रत्येकी 2000 रुपये दंड आणि 2000 रुपये दंड न भरल्यास 10 दिवस कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राजकुमार सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर आणि SDPO सुशील नाईक सर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.